आणि या घडीची आणखी एक मोठी बातमी आहे की ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर या लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप आणि दादर पोलिसांच्या चौकशी सत्रासंदर्भात पेडणेकर या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. मनश्री पाठक या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील. मनश्री, ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी जे आरोप केलेले आहेत त्यासोबतच दादर पोलिसांकडनं त्यांची जी चौकशी झालेली आहे आणि अजूनही त्यांना चौकशी करता पुन्हा बोलवण्यात आलेलं आहे, या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ शकतो अशी माहिती आता किशोरी पेडणेकर यांच्या जवळच्या सूत्रांकडनं कळते आहे. एकंदरीतच ज्या प्रकारचं राजकारण चाललेलं आहे ते दबावाचं राजकारण आहे आणि आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला होता. इतकंच नाही तर वरळी या ठिकाणच्या गोमाता नगर परिसरातल्या ज्या SRA बिल्डिंग्स आहेत या ठिकाणी गाळे आणि फ्लॅटचा घोटाळा झाल्याचा आरोप सुद्धा किरीट सोमय्या यांनी केला होता आणि या घोटाळ्यामध्ये किशोरी पेडणेकरांचा हात आहे असा थेट आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे बदनाम केलं जात असेल तर मात्र त्याच्या विरोधात आपण उभं राहू अशी भूमिका किशोरी पेडणेकर यांनी घेतलेली आहे आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी कदाचित त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट जाऊन भेटू शकतात आणि अर्थातच या भेटीनंतर या प्रकाराला काय राजकीय वळण लागतंय हे बघणं सुद्धा तितकं गरजेचं आहे. मनश्री धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आणि आता पाहूयात महत्त्वाच्या 50 बातम्या. बातम्यांचं अर्धशतक.